सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू आहे. याच युद्धभूमीवरून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील स्वाती चौधरी ही आपल्या घरी सुखरूप परतली. मलकापूरमध्ये दाखल होताच स्वातीचे आनंदाश्रू वाहू लागल्यावर बन्सीलाल नगरातील लोकांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर शहरात बन्सीलाल नगर इथं स्वाती चौधरी गेल्या 3 वर्षांपासून MBBS च्या शिक्षणासाठी युक्रेनला होत्या. रशिया युक्रेनमधील युद्धाच्या काळात गेल्या 11 दिवसांपासून भारत सरकारनं सर्व भारतीयांना आव्हान दिलं होतं, त्यानुसार विद्यार्थी परत येत आहेत. युद्धाच्या 3र्या दिवसापासून विद्यार्थी आपल्या मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले. स्वातीला भारतात परतण्यासाठी रोमानियाला जावं लागलं. स्वातीला युक्रेन आणि रोमानियाच्या सीमेदरम्यान 10 किलोमीटर लांब चालत जावं लागलंय. अनेक अडचणींचा सामना करत देशाच्या सीमेवरती पोहोचली. सर्व विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवरून बसनं दिल्लीत सोडण्यात आले. भारत सरकारनं सुरू केलेल्या मिशन गंगा अंतर्गत आज स्वाती तिच्या मलकापूर शहरात सुखरूप घरी परतली. युक्रेनमध्ये युद्धानं अडकलेल्या 1000 विद्यार्थ्यांना परत आणण्यास भारत सरकारतर्फे मिशन गंगा अभियान राबवण्यात येत आहे. 3 वर्षानंतर स्वाती सुखरूप घरी पोहोचताच बन्सीलाल नगरच्या लोकांनी तिचं आपल्या शैलीत स्वागत करत उपस्थित महिलांनी तिचं औक्षण केलंय. माय नेम इज स्वाती चौधरी. आय स्टडी इन युक्रेन. सो इट वॉज अ व्हेरी क्रिटिकल कंडिशन इन युक्रेन. वी फेस्ड लाईक एक्सप्लोजन वॉज देअर अँड लाईक वी यूज टू हाईड इन बंकर्स. देन वी वेंट टू द बॉर्डर. It was, I can't explain, it's just like we faced, just we want to go towards the border, that was in our mind. काफ़ी सालों बाद घर आई हूँ. तो 3 साल बाद घर आई हूँ. जब मेरे पापा के एक्सपायर हुए थे तभी मैं घर नहीं आ पाई थी ड्यू टू द कोविड सिचुएशन. एंड अभी 3 साल बाद घर आई हूँ और आई और भाई को मिल के बहुत खुशी हो रही है. अच्छी परिस्थिति है. आम्ही स्वयंपाक सुद्धा बनवणे लागलो. रात्रीची झोप नाही आहे. आम्हाला वाटलं की स्वाती वापस येते की नाही येत म्हणून. तिचे पप्पा पण गेले तर ती आलेली नाही. म्हणजे खूपच कठीण परिस्थितीतून आलेली आहे ती. ती बंकरमध्ये असल्यामुळे माझा कॉन्टॅक्ट 3 दिवस झालेला नव्हता. मग मला तर खूप माझं लक्ष लागत नव्हतं इकडे. नंतर दुसऱ्याच्या फोनवरून अशी कॉन्टॅक्ट केला मी तिला. आज माझी स्वाती इथे आली. तिरंगा असल्यामुळे ती इंडियामध्ये आली. आय एम रिली विन थँकफुल फॉर द इंडियन गव्हर्नमेंट. आज माझी बहीण इथं सुखरूप आलेली आहे. आणि बाबा 2020 एक्सपायर झाले तेव्हापासून ती आता लोक आली नव्हती. आणि वरतून रशिया आणि युक्रेनचा वॉर आणि त्याच्यात पण हिच्यासोबत मला कॉन्टॅक्ट होत नव्हतं. ही नेहमी बंकर्समध्ये जात होती. मग तिथून त्यांना इंडियन गव्हर्नमेंटने फार सपोर्ट केला. म्हणजे तिथून आपली इंडियन गव्हर्नमेंट ॲक्शनमध्ये आली. ॲक्च्युली तिने ट्राय केलं होतं खूप, म्हणजे आपल्या मेडिकल एक्झामसाठी. युक्रेन इज अ वन ऑफ द बेस्ट जे एज्युकेशन इज सोसायटीचा हब होता, जो आपल्या फायनान्शियली आपण एफर्ट करू शकत होतो. तर युक्रेन दिसलं, तिथं तिला ॲडमिशन मिळाली म्हणून तिला युक्रेनला आम्ही एज्युकेशन म्हणजे MBBS करायला तिला पुन्हा फर्दर करायला पाठवलं होतं. AB News मराठीसाठी प्रतिनिधी अमोल सराफ, बुलढाणा.